पाऊस कसा झाला तुम्हाला? अहो सर, आत्ता वापसा झालाय बघा, अजून जमीन वळली, साईजला चांगला फरक पडला. आता ह्या 65 दिवशी मान्यवर दिवसमानानं बरोबर चाललंय, पण मागच्या वर्षीपेक्षा आहे ना सर चांगली, बेस्ट वाटतंय ह्या वर्षी. ह्या वर्षी जी 75,000 जी बुरशी नाशिक जायची ती डायरेक्ट 40 येऊन बसली. एवढं वातावरण खराब असून सुद्धा सोडो बेसलस आणि बुरशीनाशक जी लोम ह्याच्यातली आहेत किमतीतली, ती वापरून सुद्धा मग एवढं कंट्रोल मा. दरवर्षी ह्या दिवसात हीच काडी निम्यापर्यंत येऊन थांबायची, आता पूर्ण काडी अशी पांढरी पडत चालली. मेन महत्वाचं आनंदी कसं वाटायची की पाऊस पडल्यावर द्राक्ष शेतकरी हा जागा राहायचा आणि मी निवांत झोपायचो, कारण मी स्प्रे पहिलाच टाकून ठेवायचो. तर आपण काय केलं होतं, आपली प्रॅक्टिस ती सोडलीच नव्हती. मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे, बायोमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. अवकाळी म्हटलं किंवा वातावरणातला बदल म्हटलं तर द्राक्ष उत्पादकाची नेहमीच रेधा तिरपीट उडते, तो भांबावून जातो आणि काय घेऊ काय नाही असे त्याला प्रश्न पडतात. अशा परिस्थितीमध्ये आपलं कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण घेतल्यानंतर गणूदादांनी कमीत कमी खर्चामध्ये जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय प्रकारच्या निविष्ठा वापरून त्यांनी त्यांची बाग योग्य प्रकारे बदलत्या वातावरणात सुद्धा राखलेली आहे. सलग 5 दिवस अवकाळी पाऊस होऊन आणि सातत्याने असलेल्या पावसामध्ये सुद्धा आज त्यांची बाग अतिशय उत्तम परिस्थितीमध्ये आहे. ह्या बागेमध्ये ज्या काही गोष्टींचा वापर केला किंवा कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षणाचा त्यांना काय फायदा झाला त्याची माहिती आपण ऐकूया स्वतः गणूदादांच्या शब्दांमध्ये. खरं सांगायचं म्हटलं तर हे वर्ष स्वतः द्राक्ष शेतीला खूप त्रासदायक होतं सर. महत्त्वाचं पावसाळ्यात पाऊस नाही आणि अवकाळी पाऊस जो ऑक्टोबरच्या नंतर नेमकं जेव्हा आमच्या छाटण्या चालू करायच्या त्याच दरम्यान पावसाचा त्रास भरपूर झाला. महत्त्वाचं सांगायचं म्हणलं की 3 तारखेची ही छाटणी आहे, ही SSN व्हरायटी आहे. तर 3 तारखेच्या छाटणीच्या टायमाला एवढा पावसाचं काही हे नव्हतं, पण 10 तारखेनंतर जो पाऊस सांगितला होता तो पावसाचा खूप त्रास झाला. म्हणजे पोंगा अवस्थामध्ये एक छोटासा एक पाऊस झाला. आता विषय द्राक्ष शेतकऱ्यांचं असं येतं की ज्या टायमाला बाग छाटल्यानंतर पोंगा अवस्थेत वातावरण खराब होतं त्या टायमाला खूप स्ट्रगल करावा लागतो की ते पोंग्यामध्येच पाणी साचून राहणं, मग त्यातनं दावण्याचा रोग पडणं वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी. पण जी मागच्या वर्षी आपली कृषी साक्षरता अभियानामार्फत जी ट्रेनिंग घेतलेली आहे आणि ह्यामार्फत जे मी माझं एक प्रॅक्टिस बसवली होती द्राक्ष शेतीमध्ये, पोंग्या अवस्थामध्ये माझा सोडो बेसलसचा जो वापर आहे तो अत्यंत उपयोग ठरला मला. त्याच्यावरनं कसं की M45 आणि सोडो आणि बेसलस ह्याचं एक 2 स्प्रे माझे त्या दरम्यान गेले, एक अँट्रोकॉल आणि एक M45 त्याच्यातनं 13व्या दिवशी एक ॲक्रोपॅटचा टाकला. फक्त तिथनं माझे 2 प्लेन पडले, सोडो बेसलस आर्थोसिलिसिक आणि प्रोटीन हायड्रोलिसिस असा एक स्प्रे पडला. आणि मी ह्यावर्षी BVM आणि एसेन्स ऑइल जे किडी कंट्रोलसाठी जे मला थ्रिप्स आणि उडद्या आणि ह्या गोष्टीसाठी एसेन्स ऑइलचा उग्र वासामुळे उडद्या राहिला नाही माझ्याकडे बघायला गेलं तर, आणि थ्रिप्स आणि बाकीच्या आळीसाठी BVM प्लस एसेन्स ऑइल आणि प्रोक्लेम असा एक हात टाकला. तुम्ही जैविक आणि रासायनिक या गोष्टींचा एकत्रित वापर केला, सेंद्रिय या गोष्टींचा एकत्रित वापर. बऱ्याचदा असं होतं, बरेच शेतकरी म्हणतात त्यातले त्यात द्राक्ष उत्पादक आता ज्या ग्रुपवरती चर्चा होतात त्यांचं म्हणणं असतं की केमिकल सोबत जीवाणू चालत नाहीत किंवा, परंतु आपण प्रशिक्षणामध्ये जीवाणूंची कम्पॅटिबिलिटी कुठल्या रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशकांच्या सोबत कुठल्या जैविक निविष्ठा कुठले जैविक बुरशीनाशक जैविक कीटकनाशक चालतात याचं प्रशिक्षण देतो. करू माती जिवंत, करू शेती जिवंत, नापीक जमिनीचा करू आता हो अंत. तुम्ही कृषी साक्षरता अभियान जे राबवता सर त्याचा परिपूर्ण फायदा मी घेतला सर. ह्याचं एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर पहिले आम्हाला द्राक्ष शेतीमध्ये असं शिकवलं जायचं की बॅक्टेरिया संघ बुरशीनाशक ही चालत नाही, पण मला तिथं मी ते त्याची चांगली प्रॅक्टिस घेतली आणि ते मी वापरून बघितलं स्वतः जिद्दीने, आणि वापरल्यानंतर त्याचा फायदा तर आता तुमच्या डोळ्यासमोरच आहे ह्याचा, की मी बुरशीनाशक प्लस सोडो बेसलस बिवेरिया वर्टिसिले मेट्रोजम संघ एक कीटकनाशक असे स्प्रे टाकल्यामुळे माझा तिथं खूप फायदा झाला. तो फायदा असा की ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे किडीचा जास्त त्रास आहे कुठल्याही पिकावर घ्या, तर तो किडीचा त्रास कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मी हे कंटिन्यू वापरत गेलो. मग ह्याच्यामुळे तुमचा खर्चामध्ये काय परिणाम झाला? खर्च म्हणजे सर बघा ना, आता एक विषय घ्या, साधारणतः आपलं
साधक कीटकनाशक एमिडा क्रुपेट धरा जो कॉम्फेडर आणि टाटा मेडा ह्या नावाने येतो किंवा हे प्रोक्लेम झालं हे स्वस्तातली कीटकनाशक आहेत. आज घडीला द्राक्षामध्ये थ्रिप्स कंट्रोल नाही होत म्हणलं तर आपण भारीतली भारी जी औषधं आहेत सोलोमोनसारखी ह्या ही जी औषधं आहे कंटिन्यू जी औषधं ही द्यावं लागत होती ती द्यायची गरज का नाही पडली कारण माझं बिवेरिया व्हर्टिसिलियम जी मेट्रायझम ही जी मिक्स करून जी औषधं पडत होती तर त्याचा एक असा फायदा मी बघितला की ती पानावर लेअर करत गेली इसेन्स ऑइलचा बीएमचा त्याच्यामुळे किडी अटॅक जरी केलं तरी मला त्याचा पानावर असा दुष्परिणाम काहीच जाणवला नाही. त्यामुळे पान शेंड्याचं जरी पान म्हणलं तरी क्लिअर आहे म्हणजे थ्रिप्सनं चाटलंय किंवा कुठे काय झालंय असं. आणि आता सगळ्यात जास्त खर्च आपण रासायनिक बुरशीनाशकांवरती करत असतो द्राक्ष उत्पादक ह्याबाबत तुम्ही कशी जोड बसवली जैविक रासायनिक आणि त्याचा काय परिणाम तुम्हाला भेटला? महत्वाचं एक असा विषय आहे की द्राक्ष शेती म्हणलं की एक शेड्यूल आलं आणि ते शेड्यूल म्हणजे की दिवसामानाने असे स्प्रे ठरले जायचे प्रिएम्प्टिव्ह जे पहिल्यापासून आपल्या चालत आले द्राक्ष शेतीला ह्या दिवशी हे गेलंच पाहिजे त्या दिवशी हे गेलं पाहिजे त्या दिवशी हे गेलं पाहिजे. आता तीन विषय झाडामध्ये महत्त्वाचे पडतात की आपलं न्यूट्रिशन रोगराईसाठी एक प्रिएम्प्टिव्ह फवारण्या आणि कीटकांसाठी एक प्रिएम्प्टिव्ह फवारण्या ह्याच्यामध्ये एक असं जजमेंट बसवलं की जसं मी कृषी साक्षरता अभियानामध्ये शिकलो की गरज पडलं तरच तिथं आपल्याला स्प्रे द्यायचा आहे आणि हा हे जे वाक्य मी खूप डोक्यामध्ये ठेवलं त्याचं असा फायदा इथं घेतला मी की किडी असले तरच मी तो स्प्रे दिला महत्त्वाचा. दुसरं बुरशी पडू नये म्हणजे आता समजा मला वाटतं की दावणे पाडण्याचं वातावरण आहे आज घडीला तर मी तिथे एक साधं सुडोबेस लसणे अँट्रोकॉल असे जे स्प्रे टाकले त्याच्यामुळं हे प्रिएम्प्टिव्ह स्प्रे पाडल्यामुळं माझं पीक व्यवस्थित राहिलं. मग हे शेड्यूल जे आहे आपण जे शेड्यूल जे म्हणतो पिकाचं ह्या शेड्यूलनुसार मी ह्या वर्षी चाललोच नाही. जशी झाडाला गरज न्यूट्रिशनची आहे तसे न्यूट्रिशन देत गेलो आणि जसं रोगराईसाठी वातावरण निर्माण झालं त्या वातावरणानुसार मी त्याचे स्प्रे देत गेलो. आता हे थंडीचे दिवस आहेत तर या थंडीच्या दिवसात भुरीचा अटॅक जास्त होतो तर मी भुरीसाठी अँप्लिओमायसिस प्लस सुडोबॅसिलस ह्या गोष्टीचाही जास्त वापर केला आहे सर. त्याच्यामुळे मला भुरी बघायला जर गेलं आता द्राक्षामध्ये तर भुरी सुद्धा हा कुठं मान्यावर सुद्धा दिसणार नाही विशेष नाही. द्राक्ष उत्पादक म्हटलं की रासायनिक बुरशीनाशकांचा खच्चून स्प्रे वातावरण बदललं की स्प्रेची सुरुवात झाली परंतु ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा जैविक आणि रासायनिक ह्या गोष्टींचा वापर करून हे स्प्रे कमी करता येतात खर्च कमी करता येतो आणि पीक अतिशय उत्तम अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवता येतं ह्याचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे गणूदादांची बाग आपण इथे बघतो आहे. आणि कृषी रासायनिक साक्षरता अभियानातनं त्या व्यतिरिक्त सोबत जोडल्या गेलेल्या प्रगतशील शेतकरी असतील किंवा मैत्री विचारांची समूहसारखे शेतकऱ्यांचे गट असतील ह्या गटांच्या माध्यमातनं सगळेजण एकत्र येतात एकमेकांना मार्गदर्शन करतात आणि कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाचं उत्पादन इथे घ्यायला मदत होते. कृषी साक्षरता अभियानानुसार जे प्रशिक्षण घेतलं त्या दरम्यान मी शिकलो की मी लोकांना काहीतरी चांगले चवीचे द्राक्ष मी खाऊ घालतो ह्याचा मोठा मला लय आनंद आहे. खरं सर तर ह्या कृषी साक्षरता अभियानामध्ये मी खरंच साक्षर झालो असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.